अहमदनगर जिल्ह्यामधल्या धोंडवाडी गावात गायरान जमिनीवरील अतिक्रमणावर कारवाई झाली आहे. या कारवाईत एक दोन नव्हे तर 125 अधिक संसार बेघर झाले आहेत. दोन गटात झालेल्या वादामुळे ही वेळ आल्याचं गावकऱ्यांचं मत आहे. हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे पाहूया. कोपर गावातील धोंडेवाडी गावात गायरान जमिनीवरील अतिक्रमणावर कारवाई आणि एक दोन नव्हे तर 125 अधिक संसार बेघर. मला 100 वर्ष झालं तशी मी एकटीच त्या जागेला राहत होते. तशी शंकर गाव ठेव सुद्धा नव्हतं, तशी मी राहत होते इकडं. तसपासून आमचं माझं आयुष्य पूर्ण झालं. धोंडेवाडीत 133 कुटुंबांनी गावातील गायरान जमिनीवर पक्की घरं उभारली होती. त्याच अतिक्रमणाविरोधात गावातील काही लोकांनी न्यायालयात धाव घेतली आणि 133 घरं जमीन दोस्त करण्यात आली. माननीय सर्वोच्च न्यायालयाने 2011 एका प्रकरणामध्ये दिलेल्या निर्देशानुसार गायरान जमिनीवरचे कुठल्याही स्वरूपाचे अतिक्रमण हे नियमानुकूल करता येत नाही आणि त्या पार्श्वभूमीवर SDO लेवलची कमिटी आणि जिल्हा स्तरावर यांचे अतिक्रमण ते फेटाळण्यात आलेले. न्यायालयाचा आदेश मान्य, मात्र गावातील दोन गटांच्या भांडणामुळे ही वेळ आल्याचा आरोप गावकरी करतायत. सदरचं अतिक्रमण हे पूर्णपणे बेकायदेशीर असल्यामुळे आणि न्यायालयाच्या ह्या गोष्टी सर्व निदर्शन झाल्या. काही अतिक्रमण कोणी केलं, सदरच्या लोकांना जमिनी किती आहेत, त्यांच्या प्रॉपर्ट्या किती आहे, यांच्या स्थावर मालमत्ता किती आहे, या सर्व बाबींची चौकशी होऊन सदर माननीय न्यायालयाने सदरच्या अतिक्रमण हे निष्कर्षित करण्याचे आदेश दिलेत. त्यामुळे सरकारने दखल घेतली नाही तर आंदोलनाचा इशारा गावकऱ्यांनी दिलाय. जर आमच्या जर 2 दिवसामध्ये शासनाने या ठिकाणी आमची जर सोय राहण्याची नाही केली तर आम्ही सर्वजण काय करणार एकमताने सांगा. आमचं सर्व शेतातलं बिराड, आमचं शेतातलं सर्व बिराड आम्ही रोडवर आणून टाकणार, रोडवर चुली मारणार, तिथंच आम्ही जेवणार, तिथंच झोपणार. आता बेघर कुटुंबांना सरकार आधार देणार का याकडे गावकऱ्यांचं लक्ष लागलंय. नितीन ओझा, ABP माझा, अहमदनगर. उघडा डोळे, बघा नीट.